भावी STI मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला STI कसं बनायचं याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट, व्हिडिओखाली एक रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती क्लिक करा, त्याने तुम्ही माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर व्हाल आणि मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तुम्ही तो सर्वात पहिल्यांदा पाहू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. STI म्हणजे स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, मराठीत त्याला राज्यकर निरीक्षक असे म्हणतात. हे अराजपत्रित गट ब वर्गातील पद आहे. STI होण्यासाठी हाईट हा क्रायटेरिया नाही आहे. अमागास विद्यार्थी 18 ते 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात, तर मागास विद्यार्थी 18 ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. MPSC आयोगाने यावर्षीपासून वयोमर्यादेत वाढ केली आहे. STIचे काम टॅक्स रिलेटेड असते, म्हणजे व्यापाऱ्यांकडून कर गोळा करून घेणे, त्यांनी जर कर गोळा केला नाही तर त्यांचे अकाउंट फ्रीज करणे. STI कोणती कोणती कामे करतो याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ते पाहू शकता. STI होण्यासाठी तुम्हाला MPSC कडून घेतली जाणारी परीक्षा द्यावी लागते. STI ची परीक्षा 2 टप्प्यांमध्ये होते, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. पहिली परीक्षा आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा. ही PSI, STI आणि ASO साठी एकत्रितरित्या घेतली जाते, त्याला कॉमन प्रिलिम एक्झाम असेही म्हणतात. प्रिलिमचा निकाल PSI, STI आणि ASO साठी वेगवेगळा लागतो आणि ही परीक्षा वर्षातून एकदा घेतली जाते. ही प्रिलिम परीक्षा 100 मार्क्ससाठी होते आणि यामध्ये 100 प्रश्न विचारतात. STI च्या प्रिलिम परीक्षेचा दर्जा पदवीपर्यंतचा आहे आणि यासाठी MCQ टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात. प्रिलिम एक्झामच्या सिलॅबसमध्ये 7 विषय आहेत. चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित आणि राज्यघटना असे 7 विषय आहेत. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर होतात. पेपर 1 हा मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञानचा आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारतात. PSI, STI आणि ASO साठी पेपर 1 हा कॉमन होतो. पेपर 1 साठी 100 मार्क्स आहेत. यामध्ये मराठीसाठी 50 मार्क्स, इंग्लिशसाठी 30 मार्क्स आणि सामान्य ज्ञानसाठी 20 मार्क्स आहेत. STI च्या मुख्य परीक्षेचा सिलॅबस आणि त्यासाठी कोणती पुस्तके वाचायची याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ते पाहू शकता. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. शेअर करणं खूप सोपं आहे. व्हिडिओखाली शेअरचं बटन आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सॲपवरती तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करू शकता. पेपर 2 PSI, STI आणि ASO साठी वेगवेगळा होतो. पेपर 2 मध्ये जनरल स्टडीज आणि STI होण्यासाठी आवश्यक ज्ञानावर प्रश्न विचारले जातात. पेपर 2 मध्ये 9 विषय आहेत. बुद्धिमत्ता, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे आणि शेवटचा विषय आहे सार्वजनिक वित्त व्यवस्था. असे 9 विषय मुख्य परीक्षेच्या पेपर 2 मध्ये आहेत. मित्रांनो, STI होणं हे खूप जणांचं स्वप्न असतं. तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर तुम्हाला तुमचं यश नक्कीच मिळेल. तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा, त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC UPSC गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच.